सारसनगर परिसरातील राऊ प्रतिष्ठान भाजपा वकील आघाडीच्या वतीनं महात्मा फुले चौकात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांना कचरा संकलनासाठी डस्टबिन वाटप करण्यात आलं. सारसनगर परिसरातील राऊ युवा प्रतिष्ठान भाजपा शहर वकील आघाडीच्या वतीनं महात्मा फुले चौकात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी झेंडावंदनानंतर परिसरातील नागरिकांना कचरा संकलनासाठी डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास नगरसेवक सुभेंद्र गांधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अडपकट राहुल रासकर, प्रकाश शिवळे, शरद झंवर, वसंतराव मुळोत, सुशील फिरोदिया, सुनील कटारिया, संजय कटारिया, प्रसन्न चंगेडिया, डॉक्टर विनय शाह, दिलीप विधाटे, विलास देवालीकर, जयेशभाई शाह, संजय रानगे, संतोष गांधी आदी उपस्थित होते. नगरसेवक गांधी यांनी स्वातंत्र्यदिनी स्वच्छतेचा कृतीयुक्त संदेश देण्याच्या राऊ प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक केलं. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज निश्चितपणानं आपल्या देशामध्ये लोकशाही बळकट होण्यासाठी निश्चितपणानं मोदी असतील, अमितभाई शाह असतील, सर्वच भारतीय जनता पार्टी सर्वच कार्यकर्ते आज या ठिकाणी लोकशाहीच्या पदक निमित्त आज या ठिकाणी आम्ही आमचे मित्र ॲडव्होकेट राहुल रासकर यांनी आज आपल्या सारसनगर चौकामध्ये आज झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाची प्रसंगी आज या प्रभागातील सर्व आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्या सर्वांचं स्वागत करतो. व आज या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी जो सगळ्यांना एक हे दिलेलं आहे की स्वच्छ भारत अभियान ही मिशन जी आपल्याला पूर्ण करायची यासाठी प्रत्येकाचा वाटा यामध्ये अमूल्य आहे. आणि या उद्देशानं आज आमचे ॲडव्होकेट राहुल रासकर यांनी डस्टबिनचं वाटप आपल्या प्रभावातील रहिवाशांना या ठिकाणी केलं आहे. निश्चितपणांना आपल्या सर्व रहिवाशांना माझ्या वतीने शुभेच्छा. वकील आघाडीच्या वतीनं सारसनगर भागातील महात्मा फुले चौकात 15 ऑगस्ट या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. हा साजरा करत असताना आपण मागील 15 ऑगस्ट 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ज्यावेळेस पंतप्रधान सूत्रे हातामध्ये घेतले त्यावेळेस लोकांना असं वाटलं होतं की पंतप्रधान आता मोठमोठ्या घोषणा या ठिकाणी करतील, पण तसं न करता पंतप्रधान यांनी स्वतः 15 ऑगस्ट दिनानिमित्त स्वच्छ अभियानाची शपथ घेतली आणि सर्व देशाला त्यांनी सांगितलं की आपण जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपला समाज आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वतः त्यांनी हातामध्ये खरटा घेतला. त्याच्यानंतर आपले भारताचे राष्ट्रपती असतील, विविध राज्यातील मुख्यमंत्री, नगरसेवक, आमदार यांनी सर्वांनी या ठिकाणी झाडू हातामध्ये घेतलं व आपला परिसर या ठिकाणी स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी केला. तशी दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपलं ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरचे म्हणतात की घरदार या ठिकाणी स्वच्छ ठेवा लक्ष्मी नांदते, तसंच आपण आपला परिसर जर स्वच्छ ठेवला तर येणारे आपले जे रोगराई आहे, जे आपल्या समाज आपल्या घरावर येणारे कुटुंबावर जे रोगाचे जे सावट आहे ते येणार नाही. त्याच्यामुळं आपण आपला घर आपण जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपला परिसर देखील स्वच्छ ठेवला पाहिजे. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भागातील नगरसेवक माननीय गांधीसाहेब ॲडव्होकेट राहुल रासकर यांनी आमच्या आनंद योगा क्लासच्या सर्व साधकांना बोलून स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगितलं व आम्हाला डस्टबिन दिल्याबद्दल त्यांचं सर्वांचा आभार मानतो. तसेच नगरवासियांना 15 ऑगस्टच्या मी शुभेच्छा देतो. ॲडव्होकेट रासकर यांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.